अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आज दौंड तालुक्यातील कासोडे गावातील जावजीवाची इथं आमचे मित्र आदरणीय प्रदीपजी शेंडगे यांनी आयोजित केलं होतं। खरं तर गेल्या काही वर्षामध्ये प्रदीपजी या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी कार्यक्रम घेतात। खरं तर अण्णाभाऊ साठेंचे विचार आणि उमाजाईंचे विचार हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि मग त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील आपल्या तळागाळातील कार्यकर्ता हा त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्यासारखे कार्यपद्धे करण्याचा प्रयत्न करावा, हा प्रयत्न प्रदीपजी शेंडगे यांच्या माध्यमातून दरवर्षी या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेऊन होत असतो। खरं तर हे कार्यक्रम करणे खूप अवघड आहेत, पण एक शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहेत आणि या चांगल्या कार्यक्रमाला माझ्या चौधरी परिवारातर्फे निश्चितपणानं दरवर्षी शुभेच्छा असतील आणि प्रदीपजी यापुढे जे जे कार्यक्रम करेल त्या त्या कार्यक्रमामध्ये माझा पूर्णपणे सहभाग असेल। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा संयुक्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम जावजेश्वाडीमध्ये या ठिकाणी मी आयोजित केला होता। हे कार्यक्रम आयोजित करण्याचं या ठिकाणी विचार म्हणजे सर्व बहुजन समाजाने संयुक्त जयंती आपण का करतो की जेणेकरून सर्व बहुजन समाज हा एकत्रित येईल आणि ह्याच्यातून एक स्वातंत्र्याचा समतेचा एक वेगळा असा संदेश देण्याचा प्रयत्न एक साधारणतः 2-3 वर्ष झालं मी करतो आहे। या ठिकाणी जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त जयंती साजरी केलेली आहे, त्याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे मी भाऊंना खूप खूप शुभेच्छा देते। त्यांनी हे कार्य असंच चालू ठेवावं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपण जयंत्या साजऱ्या करण्याचं कारण एकच की आपण सर्व बहुजन समाजाने एकत्र यावं आणि मग ह्या जयंत्या आपण साजऱ्या कराव्यात, त्यासाठी आम्ही प्रदीप भाऊ शेंडगेंना वंचित बहुजनांच्या संमतीने सर्वांना पाठिंबा देतो। आमचे स्नेही आणि मित्र प्रदीप शेंडगे यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा जो काही जयंती महोत्सव चालू केलेला आहे त्याच्यामधून निश्चितच समाजाला एक प्रेरणादायी संदेश मिळतो। येत्या काळात प्रदीप शेंडगे यांचं अनुकरण समाजातील अनेक हितचिंतकांनी बांधवांनी करून या ठिकाणी प्रबोधनाचं हे जे काही कार्य आहे ते निश्चितच पुढं न्यावं अशी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि प्रदीपजी शेंडगे यांना सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त आज जावजीवाच्या वाडीमध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, राजे उमाजी नाईक असतील, यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत असताना जे अपमानित, पीडित, प्रताडित आणि दलित समाजासाठी जे काम करतायत अशा लोकांच्या पाठीमागे जे आहे तर ते आज उभे राहण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण जे दलित आहेत या दलितांच्या पाठीमागे जे आहे तर ते उभं राहणारी संख्या जी आहे तर ते लोकांचे कमी आहे। कारण आज लोक जर का तुम्ही जर का पाहिलं तर जे लोक चांगलं काम करतायत यांच्या पाठीमागं न उभं राहता जे लोक जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने शृंगार करतायत अशांच्या पाठीमागं जे आहे तर ते उभं राहण्याची या ठिकाणी लोक जे आहे तर ते काम करतायत। परंतु प्रदीप शेंडगे आमचा जो मित्र आहे या हा मित्र प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक समाजातल्या लोकांसाठी या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून पीडित, प्रताडित आणि अपमानित लोकांसाठी काम करतो आहे। इथून पुढं आमची मातंग एकीकरण समितीसुद्धा या ठिकाणी प्रदीप शेंडगेच्या पाठीमागे या ठिकाणी कायम पूर्ण ताकदीने उभे राहील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि प्रदीप शेंडगेंनी असेच कार्यक्रम जे आहेत इथून पुढच्या कालावधीमध्ये पण असे चांगले कार्यक्रम जे आहेत ते घ्यावेत अशी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।